आज रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000 सिल्क साडी फक्त 2,500, 1,000 जुला सिल्क 499 ला, जेंट्स साठी 1 शर्ट वर 2 शर्ट फ्री, यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। तारदाळ मध्ये माजी शिक्षक विद्यार्थी स्नेह मिळावा, 27 वर्षानंतर जुन्या आठवणींना दिला उजाळा। हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील सन्मती विद्यालय मधील सन 1997-98 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल 27 वर्षानंतर एकत्र येऊन माजी शिक्षक विद्यार्थी स्नेह मिळावा नुकताच संपन्न केला। सर, तुम्ही कसे आहात, तुमची तब्येत कशी आहे, तुझं कसं चाललंय, मुलं काय करतात, तू कुठे असतोस, अशी ख्याली खुशाली विचारण्यापासून अगं कुठं असतेस, किती वर्षांनी भेटलो, कसे आहात सगळे, अशा आपुलकीच्या प्रश्नांपर्यंतचे संवाद आणि शालेय जीवनातील आठवणींना उजाळा अशा चर्चा तारदाळ येथील सन्मती विद्यालयाच्या प्रांगणात रंगल्या। सकाळी सर्व गुरुजनांना नमस्कार करून वाजत गाजत गुरुजनांचा औक्षण करून सर्वजण हॉलमध्ये जमले। तारदाळ गावचे सुपुत्र DP भगत यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारलं। स्वागत डॉक्टर संदीप खोत यांनी केले। स्नेह मेळाव्याच्या आयोजनाचा उद्देश प्रास्ताविकेतून रेखा पवार यांनी सांगितला। शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांनी केलेल्या आदर सत्काराबद्दल कृतज्ञता माजी शिक्षक खाडे, DN पाटील, चौगले मॅडम, SV पाटील, देसाई, गुरव, कोले मॅडम, परीट, शिवाजी टाकळे यांनी व्यक्त केल्या। प्रताप हिंगमिरे, अश्विनी बास्के, अन्नपूर्णा पाटील, राजू कोळी यांनी शाळेतल्या गमती जमती सांगितल्या। स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर जुन्या आठवणींच्या चर्चा, गप्पा केलेल्या खोड्या, भांडणांचे किस्से व हास्य कल्लोळाने हा मेळावा उत्तरोत्तर रंगला। आपल्या जुन्या शिक्षक मित्रमैत्रिणींची भेट झाल्याने एक वेगळा आनंद सारेजण अनुभवत होते। दुपारच्या सत्रात प्रत्येकाने आपली ओळख करून देत अनेक फनी गेम्सचा आनंद घेतला। कॉफीचा आनंद घेऊन पुन्हा लवकरच भेटू हा विश्वास घेऊन आपल्या बॅचच्या ग्रुप फोटोची फ्रेम घेऊन जड पावलाने सर्वजण घरी परतले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन पोवार, डॉक्टर संदीप खोत, सुनील विभूते, अभिजित राजनगे, सागर नर्मदे, युवराज पाटील, संजय तांबवे, किरण खांडेकर, अश्विनी बास्के, अन्नपूर्णा पाटील, धनश्री पाटील, रेहाना मुजावर, रुपाली हंकारे, रेखा पोवार यांनी प्रयत्न केले। सागर नर्मदे यांनी आभार मानलं तर शरद खोबरे व वृंदाताई यांनी सूत्रसंचालन केलं। याप्रसंगी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकर निपसटी, बसगोंडा, कडेमणी, तारदाळ। ताज्या बातम्यांसाठी महानकरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।